अगदी पहाटे 5 वाजेपर्यंत मनसोक्त मद्याचा आनंद घेता येणार आहे. मद्यप्रेमींच्या आनंदामध्ये अडथळा येऊ नये म्हणून उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यप्रेमींसाठी 1 दिवसाचा मद्य परवाना दिला जाणार आहे. वर्ष सरत असल्यामुळे आता सर्वांनाच नववर्षाच्या स्वागताचे वेद लागलेत. अनेकांनी तर आत्तापासूनच न्यू इयर सेलिब्रेशनचं प्लॅनिंग केलेलं आहे. यंदा नववर्षाचं स्वागत करताना तळीरामांना मद्याचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे. खास 1 दिवसासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यप्रेमींसाठी परवाना दिला जाणार आहे. नवीन वर्ष स्वागताच्या अनुषंगाने 1 डे टेम्पररी लायसन्स विशेष फंक्शनसाठी घेतात, त्याचे टायमिंग 5:30 आहे. आणि FL3 लायसन्स आहे, त्याचं 5:30 आहे. आणि जे रिटेल लायसन्स शॉप्स आहेत FL2 वगैरे, तर त्याचं मध्यरात्री 1 वाजेपर्यंत टायमिंग आहे. 1 दिवसाच्या मद्य परवान्यामुळं मद्यप्रेमींची सोय होणार आहे, तसंच राज्य सरकारचा महसूल ही वाढणार आहे. त्यामुळं मद्यप्रेमींनी सरकारमान्य दुकानातूनच मद्य विकत घ्यावं असं आवाहन उत्पादन शुल्क विभागानं केलंय. डुप्लिकेट दारू मोस्टली इलिगल सेलिंग स्पॉट आहेत, त्या ठिकाणी विकली जाते. आणि ओरिजिनल दारू ही जे सरकारमान्य दुकान आहेत त्या ठिकाणी विकली जाते. त्यामुळं माझं आव्हान असं असेल लोकांना की जर दारू घेऊन तुम्हाला पार्टी सेलिब्रेशन करायचे असेल तर अनधिकृत ठिकाणाहून तुम्ही दारू खरेदी न करता जे सरकारमान्य दुकानं आहेत त्याच ठिकाणी तुम्ही दारू खरेदी करा, जेणेकरून तुम्हाला दारूमध्ये डुप्लिकेशन आढळणार नाही. नववर्षाच्या निमित्तानं हॉटेल, बार आणि रिसॉर्टवर ठिकठिकाणी पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. मात्र अशा ठिकाणी बनावट मद्याची विक्री रोखण्यासाठी पुणे जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या महिन्याभरात तब्बल 60 लाखांचं बनावट मद्य जप्त केलं. गोव्यावरून अशा क्वार्टरमध्ये दारू आणतात, ही सीलबंद असते. तर ह्याला काय करतात, ह्याला ही लेबल कसं, आपलं महाराष्ट्राचं लेबल जी आहे ती, कारण ही अर्धे किमतीत असतं गोव्याला, हिथं आणली त्याची डबल किंमत होते. आणि त्याला ही लेबल असं काढलं जातं आणि ह्या लेबलवर ही असं लेबल व्यवस्थित असं चिटकवलं जातं, जेणेकरून ओळखू येणार नाही, जेणेकरून आपणाला ही गोव्याची आहे का महाराष्ट्राची आहे ही ओळखू येत नाही. मद्य आरोग्यासाठी हानिकारक असलं तरी दारू विक्रीतून राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो, हे देखील तितकंच खरं. म्हणूनच यंदा 31ला महसूल वाढावा म्हणून उत्पादन शुल्क विभागानं तळीरामांसाठी 1 दिवसाच्या परवान्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट निखिल करंदीकरसह चंद्रकांत पुन. राज्यात पहिल्यांदाच भातुकलीचा डाव चिमुकल्यांना मारणार.